पण आज आपण बघतोय की पुन्हा एकदा बाहेर आंदोलन चालतं. तिथे आरेमध्ये अजूनही झाडं कापण्याचे प्रयत्न आहेत. मला वाटतं आत्ताच मी बातमी अजूनही वाचत होतो की MMRCL गोज बॅक ऑन इट्स वर्ड्स आणि अजून 84 झाडं कापण्याचा त्यांनी प्रस्ताव हा सुप्रीम कोर्टला सांगितलेला आहे. ही बातमी आहे 10 नोव्हेंबर 2022. असंच जर आपण पाहिलं असेल तर ह्या सगळ्या बातम्या आज आलेल्या आहेत कारशेडसाठी मार्ग मोकळा. पण हे सगळं होत असताना माझा मुळात प्रश्न हाच आहे या घटनाबाह्य सरकारकडे की एवढा राग तुमचा मुंबईवर कशासाठी आहे, डोळा नक्की कशावर आहे. मान्य आहे की तुम्ही मुंबई महानगरपालिकेत जे घोटाळे करतात, रस्त्याचे असतील, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे असतील, अनेक वेगवेगळे घोटाळे ह्याचे आता हातात अजून काही कागदपत्र आले त्याच्यावर लवकर मी बोलणारच आहे. पण हा जो घोटाळा आहे तो एवढा भयंकर आहे. एकतर एस्केलेशन प्रत्येक पॅकेटमध्ये झालं त्याची देखील माहिती आम्ही ती आपल्या समोर लवकरच आणू. पण ह्याच्यात ज्या महाराष्ट्राचे ज्या मुंबईचे 10,000 कोटी वाचणार होते कारण एक डेपो होणार होता, 4 मेट्रो लाईनची एफिशियन्सी वाढणार होती, वेळ वाचणार होता कारण तो एकच डेपो होणार होता, जिथे मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट होणार होतं, आरेचं जंगल जे वाचणार होतं, हे सगळं न करता तुम्ही तुम्हाला 10,000 कोटी खर्च करायचे आहेत, कॉन्ट्रॅक्टर्सना अजून बळ द्यायचे, एक कॉन्ट्रॅक्टर त्याची अजून 5 कॉन्ट्रॅक्टर्स आणायचे आहेत, आणि मुळात जे दुसरे 2 महत्वाचे विषय ह्याच्यात आपल्याला कदाचित समजू शकतील आणि सामान्य नागरिकाला समजणारच ते हेच आहेत की जसं 9, 3 आणि 6 3 चा आता त्यांनी आरेमध्ये नेलेलं आहे, 6 चा त्यांनी कांजूरमार्गला नेलं आहे, तसं 4 आणि 14 हे MMR रिजनला जोडणारे आहेत, कल्याण डोंबिवली अंबरनाथ एक आहे घोडबंदर पर्यंत जाणारा. ह्या दोघांचे कार डेपोज ठाणे जिल्ह्यात आहेत आणि सध्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री तत्कालीन जे एवढी मंत्री आहेत त्यांचे ह्याच्यात किती हात होता मला माहित नाही. पण आता हे जे कार डेपोजचे अॅक्विजिशन होणार आहे ते काय किमतीला होणार आहे, कोण मध्यस्थी आहेत का, कोणाच्या नावावर सातपारे आहेत, कुठच्या जमिनी घेणार आहेत, कोणाच्या मतदारसंघात जमिनी घेणार आहेत, हे सगळे प्रश्न आहेत. आणि जसा हा एक महत्वाचा प्रश्न राहतो तसा दुसरा महत्वाचा प्रश्न हाच राहतो की ही जेव्हा हे जे सरकार बदललं गेलं, आमचं सरकार पाडलं गेलं, ते सरकार पाडल्यानंतर आपण पाहत असाल जी सुप्रीम कोर्टात केस सुरू होती ती केस आता बंद झालेली आहे. पार्टीज जे लिटिगेंट्स होते त्यांनी माघार घेतलेली आहे. मग आता नक्की ही जमीन कोणाची आहे, ती केंद्र सरकारची आहे, सॉल्ट कमिशनरची आहे, कुठच्या प्रायव्हेट बिल्डरची आहे, कोणाची ओनरची आहे, ती राज्य सरकारची आहे. आणि हे जर असेल तर मग हे 15 हेक्टर देत असताना पहिली गोष्ट म्हणजे कॉम्पन्सेशन कोणाला देणार की नाही देणार, दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकार ह्याच्यात हस्तक्षेप करणार की नाही करणार, कारण मुळात हा Metro 3 पण प्रोजेक्ट केंद्र सरकार तेवढंच भागीदार आहेच. तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट हीच राहते की या 44 हेक्टर मध्ये म्हणजे 108 एकर मध्ये ही 15 हेक्टर जागा आता सांगितलेलं आहे की Metro 6 साठी काढून देणार आहे. मग इतर जी उरलेली जागा आहे ती बिल्डरांच्या बिल्डर मित्रांच्या घशात घालायला ठेवलेली आहे का, की नक्की ह्याच्यावर काय होणार आहे, ह्याच्यावर ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. कारण हा सरासरी मोठा घोटाळा आहे. मुंबईचे पैसे वाय घालवणं, महाराष्ट्राचे पैसे अशीच उधळपट्टी करणं आणि जागेची असेल वेळेची असेल हे सगळं तुम्ही बघताय नुसतं वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी आणि वेस्ट ऑफ एव्हरीथिंग असं हे सरकार झालेलं. मुळात हेच प्रश्न महत्वाचे राहतात की बाकीची जागा कोणाला देणार. आणि दुसरं मग महाराष्ट्रावर एवढा राग ठेवून जनतेशी खोटं बोलून आम्ही जेव्हा कारशेड इथे निडर होतो तेव्हा केंद्र सरकारने असेल किंवा या इकडच्या स्थानिक महाराष्ट्राच्या भाजपनी असेल महाराष्ट्रावर असे वार का केले, पाठीत का खंजीर खुपसला, जेणेकरून ही जागा एवढे वर्ष महाराष्ट्राच्या अधिकाराची महाराष्ट्राला मिळाली.